दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा. नमस्कार, मी रोहिता, दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत. घेऊया ठळक घडामोडींचा आढावा. धारावीतील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक. बोरिवली पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गावर इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरला मोठी आग. 24 तासात सर्वात मोठी कोरोना रुग्ण बाधितांची वाढ. अभिनेता वरुण धवनकडून 200 बॉलिवूड डान्सर्सना आर्थिक मदत. मोहम्मद मुश्ताक अहमद यांच्या इंडियाच्या हॉकी अध्यक्षपदाचा राजीनामा. या होत्या आजच्या ठळक बातम्या. घेऊया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. दाटीवाटींच्या वस्तींमुळे येथे कोरोना अनियंत्रितपणे वाढत होता. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने धारावीतील संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसली. मोठ्या प्रमाणावर यंत्रणा धारावीत कार्यरत झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून धारावीचा संसर्ग आता नियंत्रणात आला आहे. धारावीचा संसर्ग नियंत्रणात आल्याने या मॉडेलचे कौतुक थेट जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे. कोरोना संसर्ग नियंत्रित करता येतो याचे उत्तम उदाहरण मुंबईच्या धारावी वस्तीने दाखवून दिले आहे. जागतिक महामारीच्या परिस्थितीतही अशी उदाहरणे आपल्याला यातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात. बोरिवली पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गावर असलेल्या इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरला अचानक मोठी आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल 14 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने आगीत कसलीही जीवितहानी झालेली नाही. शॉपिंग सेंटरमधील एका दुकानात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग झाल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी दिली आहे. तब्बल 7 तासांनंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नव्हते, त्यामुळे रोबोची मदत घेतली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आगीच्या घटनेनंतर या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दर तासाला 1000 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण देशात आढळून येत आहेत. देशात गेल्या 4 दिवसात 1 लाख नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात 27,114 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यामुळे इतर क्षेत्रांसोबतच मनोरंजन विश्वावरही संकट कोसळलं आहे. सरकारने काही नियम आखत पुन्हा शूटिंग सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न अजून सुटलेला नाही. अशातच अभिनेता वरुण धवनने 200 बॉलिवूड डान्सर्सच्या खात्यात मदत म्हणून काही पैसे ट्रान्सफर केले आहेत. सोशल मीडियावर वरुणच्या या दिलदाराचं कौतुक केलं जात आहे. राष्ट्रीय क्रीडा धोरणाच्या मार्गदर्शन तत्वाचे उल्लंघन केल्याप्रकरणी क्रीडा मंत्रालयाने राजीनामा देण्याचं सांगितल्यानंतर मोहम्मद मुश्ताक अहमद हे हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदावरून वैयक्तिक बांधिलकीचे कारण देत पायउतार झाले आहेत. हॉकी इंडियाचे कार्यकारी सदस्य तसेच महासंघाची उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पाहणारे मणिपूरचे ज्ञानेंद्र निगम बाम यांचे महम्मद यांच्या जागी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हा होता सविस्तर बातम्यांचा आढावा. आमच्या दिशा न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार.